कोविडच्या नावाखाली व्यापारी व सामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. दंड वसुली थांबवावी व व्यवसाय बंदी उठवण्यात यावी अशी मागणी वैभव पिचड यांनी अकोल्याचे तहसीलदार यांना अकोले शहरातील व्यापाऱ्यांसमवेत निवेदन देताना केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की कोविड रोखण्यासाठी सुरक्षितता आवश्यक आहे, याबद्दल दुमत नाही. तथापि कोविडच्या नावाखाली नगरपंचायत व शासन प्रतिनिधी हे अकोले शहरातील व्यापारी व परिसरातील शेतकरी नागरिक यांची प्रचंड पिळवणूक करत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता व्यापाऱ्यांची दुकाने सील केली जात आहेत. त्याचबरोबर 10,000 जबरी दंड वसूल केला जात आहे. दुकानदारांना दुकाने सील करून अडवणूक केली जात आहे. शासनाने वाहतूक चालू ठेवली तरीसुद्धा व्यापाऱ्यांच्या दुकानात खाली होणाऱ्या मालाचे ट्रक खाली करण्यास बंदी घातली जात आहे. त्याबद्दल व्यापाऱ्यांना दंड केला जात आहे. शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे म्हणून शेतीमालाच्या संदर्भात माल विकण्यास परवानगी दिली. शेतकऱ्यांना कांदा चाळ, जनावरांचे गोठे बांधायचे असेल तर मग त्यासाठीचे मटेरियल सिमेंट, स्टील, लोखंडी अँगल, विटा, लाकडी चौकटी या कोठून घ्यायच्या असा माल व्यापारी विकत असाल तर नगरपंचायत शासन तेथे येऊन व्यापाऱ्यांना दंड करतात, त्यांची दुकाने सील करतात. हा व्यापाऱ्यांवर मोठा अन्याय आहे. शेतकऱ्यांसाठी बांधकाम करणाऱ्या कामगारांना लागणारे मटेरियल विक्री करण्याची व्यापाऱ्यांना परवानगी द्यावी. शासनाने या कंपन्या चालू ठेवल्या आहेत. शासनाने वाहतूक चालू ठेवली आहे, मग व्यापाऱ्यांना दिवसा त्यांचा आलेला दुकानातील माल उतरवण्यासाठी परवानगी असावी. व्यापाऱ्यांना किमान 3 नोटीस दिल्यानंतरच त्यांच्यावर दंड आकारणी करावी व त्यानंतर दुकान सील करण्याची कारवाई करावी. व्यापाऱ्यांना ऑफिस कामासाठी त्यांच्या दुकानातील ऑफिसमध्ये बसण्याची परवानगी असावी. ज्या व्यापाऱ्यांच्या दुकानातून घरात जाण्याचा रस्ता आहे त्यांना घरात जाण्यासाठी बंदी करण्यात येऊ नये किंवा त्याबद्दल दंड करण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या मागण्या या निवेदनात मांडल्या आहेत. या मागण्यांचा विचार करून व्यापाऱ्यांवरील अन्याय दूर न केल्यास व्यापारी अहिंसेच्या व शांततेच्या मार्गाने बेमुदत उपोषण आपल्या कार्यालयासमोर करतील असा इशारा ॲडव्होकेट वसंतराव मनकर, गिरजाजी जाधव, किसन लहामगे, सतीश भू, सचिन शेटे, रामकिसन राठी, हितेश कुंभार, पराग कोळपकर, किरण करपे, नारायण हसे, डॉक्टर साहेबराव वैद्य, रवींद्र चोथवे, रामेश्वर रासने, रोहिदास धुमाळ, रामदास आरोटे, सौरभ भळगट, शुभम खरडे, प्रसाद राठी, अबुणर बागवाण, पुष्पक भाळगट, दिनेश जोरवर, शंभू नेहे, उमेश आवारी, अनिल कोळपकर, राजेंद्र मयड, शुभम मणियार आदींनी दिला आहे.